नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदी मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता 8वी आणि मित्रांनो घटक आहे 14वा फुलपाखरे। मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। पाठ 14वा फुलपाखरे। कृती 1 पाठातील प्रसंगाचा तुझ्या शब्दात उगवता तक्ता तयार कर। पाठातील प्रसंग आहे मित्रांनो रेल्वे थांबण्यापासून लेखकाचे मन आनंदी झाले याच्या दरम्यान ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा क्रम आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। बघा, रेल्वे थांबली, त्यानंतर शेजारी सुंदर बाग होती जिथे रेल्वे थांबली तिथे, झेन्याची नाजूक विरंगी रंगबिरंगी फुले त्या बागेमध्ये होती, फुलावर उडणारी रंगबिरंगी फुलपाखरे लेखकाने पाहिली आणि शेवटी लेखकाचे मन आनंदी झाले। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। ते 2 फुलपाखरू आणि तुझ्यामध्ये होणाऱ्या संवादाची कल्पना करून संवाद लेखन कर। मित्रांनो या ठिकाणी मी माझे अनुभव या ठिकाणी लिहिलेले आहेत। फुलपाखरू भेटल्यानंतर मला काय वाटलं असेल, त्याच्यासोबत काय बोललो ते मी या ठिकाणी लिहिलेले आहे। तुम्ही तुमचे अनुभव तुमच्या कल्पनेने संवाद या ठिकाणी निर्माण करू शकता। हे मुक्त प्रश्न आहे, यामध्ये तुम्ही जे उत्तर लिहिता विषयाला अनुसरून ते बरोबर असतं, यामध्ये चुकीचं असं काही नसतं। तर चला आपण बघूया एक नमुना उत्तर। एके दिवशी सायंकाळी मी बागेत फिरायला गेलो होतो। बागेत रंगबेरंगी नाजूक सुंदर फुलपाखरे फुलावर उडत होती, फुलांमधील मकरंद पीत होती। उडत उडत एक फुलपाखरू माझ्याकडे आले, माझ्या खांद्यावर बसले व माझ्याशी बोलू लागले। काय बोलू लागले बघा, फुलपाखरू काय विचार करत आहेस, तुमचे रूप किती सुंदर आहे, तुम्ही फुलांभोवती गुंजारव करताना पाहून मन प्रसन्न होते, तुम्ही जन्मापासूनच इतके सुंदर असता का। फुलपाखरू नाही मी, तुमचा जन्म कसा होतो। फुलपाखरू माझा जीवन प्रवास हा 4 टप्प्यातून पूर्ण होतो। पहिला टप्पा म्हणजे अंडी, आमची अंडी हिरव्या पानावर घातली जाते। दुसरा टप्पा अळी, अळी अंड्यातून बाहेर येते, ती खूप पाणी खाऊन मोठी होते, पूर्ण वाढ झालेल्या अळीचे कोशात रूपांतर होते, कोष हा तिसरा टप्पा होय। कोष हा बरेच दिवस झाडाला लटकलेल्या स्थितीत राहतो, काही दिवसानंतर कोष फुडून त्यातून सुंदर फुलपाखराचा जन्म होतो, ज्याला रंगबिरंगी पंख असतात, ते उडण्यास सज्ज असतात जसा की मी। इतके बोलून ते फुलपाखरू दुसऱ्या फुलाच्या दिशेने निघून गेले। मित्रांनो हा संवाद कसा वाटला, आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा व मित्रांमध्ये शेअर करा। आणि तुम्ही स्वतः नवीन असाल, तुम्हाला अभ्यासाची खरोखर आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। निसर्गातील पुढील घटक आपल्याला काय संदेश देतात अशी तुला वाटते ती चौकटी बघा। खळखळ वाहणारी नदी संदेश देते आपल्याला सतत पुढे चालत राहण्याचा, चालणाऱ्याला मार्ग सापडतो असा संदेश आपल्याला खळखळ वाहणारी नदी देते। वृक्ष परोपकारी वृत्तीचा म्हणजे स्वतःचं जीवन हे इतरांसाठी इतरांना मदत करण्यासाठी खर्च करण्याचा संदेश आपल्याला वृक्ष देतात। जसे की वृक्ष स्वतः ऊन झेलतात, आपल्याला सावली देतात, स्वतः त्या ठिकाणी उन्हापावसात उभे राहून आपल्यासाठी गोड फळे उपलब्ध करून देतात। शेवटी वृक्ष तोडल्यानंतर सुद्धा त्यांच्या लाकडापासून आपल्याला इंधन मिळते। अशा पद्धतीने परोपकारी वृत्तीचा संदेश हे वृक्ष आपल्याला देतात। झुडूप झुडूप सांगते लहान ऊन इतरांचे उपयोगी येण्याचा संदेश देतात। झुडूप हे छोटं असतं मात्र त्यावरती ज्या छोट्या प्राणी असतील त्यांचं अन्न म्हणून त्यांना उपयोग होतो, तसेच जे लहान लहान खरगोश वगैरे असतील त्यांना सुद्धा निवारा म्हणून झुडपामध्ये राहायला जागा मिळते। पक्षी पक्षी सतत मुक्त संचार करण्याचा संदेश आपल्याला देतात। पक्षी गगनामध्ये आकाशामध्ये मुक्तपणे विहार करतात, त्यांच्याकडे पाहून मुक्तपणे जीवन जगण्याचा संदेश आपल्याला मिळतो। प्राणी निसर्गाच्या नियमाचे पालन करण्याचा संदेश प्राणी देतात, कारण सर्व प्राणी मानव सोडला तर हे निसर्गाच्या नियमाचं पालन करतो, तसाच आपणही करावं असा संदेश आपल्याला सगळ्या प्रकारचे प्राणी देत असतात। चित्रातील कीटकांची नावे व त्यांची वैशिष्ट्ये लिही। बघा या ठिकाणी चित्र पाहिलं, नाव मुंगी आणि मुंगीचं वैशिष्ट्य आहे मुंगी वसाहत करून राहते, ती वारुळामध्ये राहते, एक एकटी मुंगी कधी राहत नाही। जर त्यांना काही अन्न मिळालं तर ते एकमेकांसोबत संदेश पाठवून सर्व मिळून ते काम करतात। दुसरे बघा घरमाशी, घरमाशी ही घरामध्ये आढळते। तिसरा आहे बघा, हे माहिती तुम्हाला सर्वांना, कॅक्रोच झुरळ आपण ज्याला म्हणतो, झुरळ रात्रीची बाहेर निघते आपण त्याला निशाचर देखील म्हणतो। तिसरा आहे बघा गोमाशी, गोमाशी ही विशिष्ट प्रकारची माशी असते जी गाय बैल इत्यादी प्राण्यांच्या अंगावर आढळते, तसेच पोट्यामध्ये सुद्धा ही माशी आढळते, कुत्र्या या प्राण्याच्या अंगावर सुद्धा या प्रकारची माशी आढळते।
त्यानंतर बघा मधमाशी. मधमाशी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गोड मधही देते आणि जर डंक केला तर सुजही देते. बघा फुलामधील मकरंद गोळा करते हे तिचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. याच प्रकारचे आणखी शैक्षणिक व्हिडिओ मिळवण्यासाठी शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच kaoutikbhavar.blogspot.com या वेब पेजला सुद्धा नियमित व्हिजिट करा. तुम्हाला अभ्यासाची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.